नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रोहिणी, आज मी तुमच्यासाठी मिनी समोसेची रेसिपी घेऊन आले आहे। हे समोसे एक महिनाभर छान टिकतात, खायलाही मस्त चटपटीत आणि क्रिस्पी लागतात। चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात। सुरुवातीला आपल्याला समोशाची जी पारी आहे त्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी या 200 ml कपने 3 कप भरून मैदा घेतला आहे आणि ग्रॅममध्ये हा अंदाजे 375 ग्रॅम एवढा आहे। त्यानंतर इथे मी घेतले 1/2 टेबलस्पून मीठ आणि तूप आपल्याला घ्यायचं आहे। तूप इथे मी घेतले 5 ते 6 टेबलस्पून आणि ग्रॅममध्ये 60 ग्रॅम एवढा आहे। मैदा मळण्यासाठी इथे मी 200 ml कपने 1 कप एवढं पाणी घेतलं आहे आणि आपल्याला लागणार आहे 1 TSP ओवा। आता इथे हा मी मैदा चाळून घेतला आहे अगोदरच, यामध्ये मी 1 TSP ओवा ॲड केला आहे। नंतर जे मीठ घेतलं होतं तेही यामध्ये ॲड केलं आहे। हे दोन्ही ॲड केल्यावर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला जे मी तूप घेतलं आहे ते ॲड करायचं। इथे मी तूप गरम करून घेतलेलं नाही आहे, पण तूप जे आहे ते रूम टेम्परेचरवरचं असलं पाहिजे। हे जे तूप आहे ते या मैद्याला छान व्यवस्थित चोळून घ्यायचं। तुम्ही तुपाऐवजी डालडाही वापरू शकता, पण तुपाचा वापर केल्यामुळे हे जे समोसे आहेत छान मस्त खुसखुशीत बनतात। आता बघा, 2 मिनटं मी हे तूप जे आहे छान या मैद्याला चोळून घेतलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून हा जो मैदा आहे तो छान मळून घ्यायचा। आपल्याला पाणी आपल्याला थोडं थोडं ॲड करूनच हा मैदा मळून घ्यायचा आहे, एकदम पाणी ॲड करायचं नाही। मी घेतलेले या 3 कप मैद्यासाठी हे 1 कप पाणी पुरेसं होतं, पण कधीकधी पाणी 1-2 चमचे जास्तही लागू शकतं। हा मैदा आपल्याला एकदम घट्ट नाही आणि एकदम सैल नाही अशा पद्धतीने मळून घ्यायचा आहे। मी घेतलेल्या 1 कप पाण्यापैकी थोडं थोडं पाणी ॲड करून हा मैदा मी छान मळून घेते। आता हा मैदा मी 5 मिनटं छान मळून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने हा मैदा मी मळून घेतला आहे। आता यावर झाकण ठेवून हा आपल्याला 20 मिनटं साईडला ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण समोशासाठी जे सारण आहे ते तयार करायला घेऊयात। आता आपण समोशाच्या आतील सारण बनवणार आहोत, त्यासाठी इथे मी काही मसाले घेतलेले आहेत। ही मी घेतली आहे मध्यम आकाराची शेव, शेव तुम्ही बारीक शेवही वापरू शकता, आणि ही मी नमकीन मूग डाळ घेतलेली आहे। आता हे सर्व आपल्याला जाडसर असं मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे। जसजसे मी हे ॲड करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तसतसे मी तुम्हाला सांगते मी काय काय घेतलं आहे आणि किती किती घेतलं आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे। इथे मी नमकीन मूग डाळ घेतली आहे 90 ग्रॅम, त्यानंतर बारीक शेव घेतली आहे मी 60 ग्रॅम, त्यानंतर यामध्ये मी आता ॲड करते काश्मीरी लाल मिरची पावडर 1 टेबलस्पून। ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी घेतले 3 टेबलस्पून पांढरे तीळ, तीळ आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे थोडीशी भाजून घेतलेली बडीशोप 1.5 टेबलस्पून, गरम मसाला 2 TSP, इथे मी जिरं घेतलं आहे 1.5 TSP, जिरंसुद्धा आपल्याला तीळ आणि बडीशोपप्रमाणे थोडंसं भाजून घ्यायचं आहे। धणे पावडर आपल्याला घ्यायची आहे 2 टेबलस्पून, 1/2 चमचा आमचूर पावडर, काळं मीठ 1/2 चमचा, यानंतर आपल्याला घ्यायची आहे साखर, साखर घ्यायची आपल्याला 1.5 टेबलस्पून। आता हे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे, याची फाईन पावडर होऊ द्यायची नाही आहे, थोडंसं असं दरदरीत असं आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। हे मी मिक्सरमधून फिरवून घेते आणि तुम्हाला दाखवते। मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं सर्व सारणाचं साहित्य मी छान तुम्ही पाहू शकता जाडसर असं मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं आहे। यामध्ये मी आपलं साधं मीठ ॲड केलेलं नाही आहे, कारण जे आपण जी नमकीन मूग डाळ शेव ॲड केली आहे त्यामध्ये मीठ असतं व्यवस्थित। तुम्हाला टेस्ट करून जर कमी वाटलं तरच यामध्ये वरून मीठ ॲड करायचं आहे। आता जे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आपलं सारण आहे त्यामध्ये मी काही काजूचे तुकडे आणि मनुका ॲड करते। हे दोन्ही मी थोडेसे तव्यावर गरम करून घेतले होते, कारण मनुकांना कधीकधी कीड लागण्याची शक्यता असते त्यासाठी। इथे मी अंदाजे 2 ते 3 टेबलस्पून काजूचे तुकडे आणि 3 टेबलस्पून मनुका एवढ्या घेतल्या आहेत। हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। शेवटी या सारणामध्ये आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून एवढं टॉमॅटो केचप ॲड करायचं आहे।
टोमॅटो केचपऐवजी तुम्ही यामध्ये चिंचेची गोड चटणीही ॲड करू शकता, त्यानेही या सणाला खूप छान टेस्ट येते. आता मी यामध्ये जो टोमॅटो केचप आहे तो ॲड करते. आता हा टोमॅटो केचप आहे तो या सणामध्ये छान मिक्स करून घ्यायचा, आणि मिक्स केल्यावर आपलं हे समोशाच्या फिलिंगसाठीचं सारण तयार आहे. छान मिक्स करून झाल्यानंतर हे समोशाचं सारण आता रेडी आहे. आता आपण मिनी समोसे बनवायला घेऊयात. जो आपण मैदा मळून ठेवला होता त्यालाही आता 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. याला पुन्हा एकदा मिनिटभर थोडंसं मळून घ्यायचं. या तयार पिठाचे आता आपल्याला छोटे छोटे समान आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आता आपण समोशासाठी पारी बनवून घेणार आहोत. त्यासाठी जो गोळा आपण घेतला होता तो आपल्याला अशा पद्धतीने थोडासा लांबट करून घ्यायचा आहे. लांबट केल्यावर थोड्याशा सुक्या मैद्यामध्ये घोळून याची आपल्याला लांबट अशा पद्धतीने पारी लाटून घ्यायची आहे. ही पारी आपल्याला जास्त जाडही नको पातळही नको अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे. थोडीशी लांबट पोळी लाटून झाल्यानंतर ही आपल्याला अशा पद्धतीने थोडीशी ब्रॉड लाटून घ्यायची आहे. आणि ही आता आपली पारी तयार आहे. याचे मधोमध आपल्याला समान 2 भाग करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. जिथून आपण पारी कट केली आहे त्या भागाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं. ही पारी अलगद हातामध्ये घ्यायची आणि एक टोक जे आहे पारीचं वरच्या साईडला दुडून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला दुसरं टोक ठेवून अशा पद्धतीने चिकटवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अंगठा आणि बोटं यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने ही पारी पकडायची आहे. आणि यामध्ये आता आपल्याला तयार सारण जे आहे ते भरायचं आहे. यामध्ये सारण भरून झाल्यावर वरच्या साईडलाही आता आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे थोडंसं चिकटवण्यासाठी. आणि जिथे आपण फोल्ड केलेला पार्ट होता त्याच्या समोरचा जो पार्ट आहे तो आपल्याला थोडासा अशा पद्धतीने दुडून घ्यायचा आहे. आणि दुडून घेतल्यावर समोरचा जो पार्ट आहे त्यावर अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे. आणि व्यवस्थित चिकटवून घेतल्यानंतर हा आपला एक समोसा तयार आहे. आता मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते. पारीचा जो भाग कट करून घेतला आहे त्याला पाणी लावून घेतलं. एक पार्ट जो आहे तो वरच्या साईडला फोल्ड केला आहे. त्याच्या समोरचा पार्ट त्यावर फोल्ड करून चिकटवून घेतला आहे. त्यानंतर तयार पारीमध्ये सारण भरलं आहे. सारण भरून झाल्यावर जे वरच्या साईडला पुन्हा थोडंसं पाणी लावून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि जिथे आपण फोल्ड केलं आहे त्याच्या अपोजिट साईडचा भाग थोडासा फोल्ड करून त्यावर चिकटवून घ्यायचं आहे. आता अशाच पद्धतीने मी अजून काही समोसे तयार करून घेते. काही समोसे बनवून झाल्यानंतर एक कॉटनचा कपडा घ्यायचा, तो ओला करून घट्ट पिळून घ्यायचा आणि तो आपल्याला यावर टाकून ठेवायचा आहे जोवर आपण बाकीचे समोसे बनवून घेतो आहे तोवर. नाहीतर हे जे अगोदर बनवलेले समोसे आहेत ते ड्राय होतील. आता इथे मी बरेच समोसे बनवून घेतले. आता आपण हे तळून घेऊयात. एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे. यामध्ये मी आता एक छोटासा पिठाचा गोळा सोडून बघते. हा गोळा आपल्याला चटकन वर आला नाही पाहिजे, म्हणजे समजायचं आपलं तेल जे आहे समोसे तळण्यासाठी एकदम परफेक्ट रेडी आहे. हा जर गोळा पटकन वर आला तेलामध्ये म्हणजे समजायचं तेल आपलं जास्त गरम आहे. समोसे तळण्यासाठी आपल्याला जास्त गरम तेल नको आहे, एकदम मध्यम गरम असं तेल आपल्याला पाहिजे. आता हे तेल आपलं परफेक्ट गरम आहे. यामध्ये आता मी काही समोसे सोडून घेते. आता या कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे समोसे मी सोडणार आहे, कारण जास्त समोसे तेलामध्ये तळण्यासाठी सोडल्यावर हे तेलाचं जे टेम्परेचर आहे छान मेंटेन राहतं त्यासाठी. आता हे समोसे मी तेलामध्ये सोडले आहेत. गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे. आता या समोशांना 2 ते 3 मिनटं छान फ्राय होऊ द्यायचं आहे, नंतरच आपल्याला यांना परतून घ्यायचं आहे. आता 2 मिनटं झालेली आहे, तुम्ही पाहू शकता तेलामध्ये बबल्स यायला सुरुवात झालेली आहे. समोसे आपले छान फ्राय व्हायला सुरुवात झाली आहे. आता 3-4 मिनटानंतर यांना मी परतून घेते. आता एक एक करून हे सर्व समोसे मी छान परतून घेते अशा पद्धतीने. समोसे आपल्याला कंटिन्यू सतत परतत नाही राहायचे, सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने छान फ्राय झाले एका बाजूने की परतून घ्यायचे आहेत. समोसे एकदा परतून घेतल्यावर दुसऱ्या साईडने ते छान फ्राय झाले आहेत. आता मी पुन्हा यांना एकदा परतून घेते.
आता दुसऱ्यांदा परतून घेतल्यावर यांना आता कलर येईपर्यंत आपल्याला छान फ्राय होऊ द्यायचं आहे. आता मी काय केलं आहे, दोन वेळा परतून घेतल्यानंतर समोसे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित सेट झालेले आहेत. त्यानंतर मी गॅसची फ्लेम थोडीशी लोवरून मीडियमवर आणलेली आहे. आता या समोश्यांना कलर यायला सुरुवात झाली आहे, तुम्ही पाहू शकता. आता कलर यायला सुरुवात झाल्यावर मी पुन्हा शेवटी गॅसची फ्लेम जी आहे लो करणार आहे. तुम्ही पाहू शकता या समोश्यांना छान गोल्डन कलर यायला सुरुवात झाली आहे. आता मध्ये दोन तीन वेळा परतून आपल्याला छान याला गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. आता 6 ते 7 मिनटं झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. मध्ये मध्ये दोन तीन वेळा परतून घेऊन मी समोसे छान दोन्ही बाजूंनी गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतले आहेत. आणि यावर काही बबल्स किंवा असे तुम्ही पाहू शकता आलेले नाही आहेत. आपले हे समोसे आहेत मस्त खस्त अशी क्रिस्पी तयार झालेले आहेत. आता हे मी काढून घेते. समोशांना व्यवस्थित छान कलर आला की गॅसची फ्लेम पुन्हा लो करायची, कारण पुढची बॅच आपण जेव्हा तळण्यासाठी सोडणार आहोत तेव्हा जे तेलाचं टेम्परेचर आहे ते मेंटेन राहतं, कमी होतं. त्यासाठी एकदम कडकडीत तेलामध्ये जर तुम्ही समोसे सोडलात तर त्यांना डायरेक्टच मोठे मोठे बबल्स येतात. समोसे वरून फ्राय होतात, आतून थोडेसे कच्चट राहतात. त्यासाठी आता हे फ्राय झालेले आहेत, मी एका चाळणीमध्ये हे काढून घेते. आणि बाकीचेही समोसे मी तशाच पद्धतीने तळून घेते. हे सर्व समोसे मी छान तळून घेतलेत. हे महिनाभर छान टिकतात आणि हे छान अगदी मस्त खुसखुशीत असे बनले आहेत. तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. वाव, तुम्ही पाहू शकता किती मस्त खुसखुशीत असे हे समोसे तयार झाले आहेत. अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे. तुम्ही ही मिनी समोसेची रेसिपी नक्की बनवा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.